अली 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 कॉमेडी ची बुलेट ट्रेन ट्रेन पकड़ो वाड़े बोलिया। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर सुरू करूया आपली स्वच्छता अभियान। हो म्हणजे अर्थात ना, मनावरची जळमटे आपण दूर करायला सुरुवात करूया। आपलं जे हसण्याचं स्वच्छता अभियान आहे त्याला आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी बघूया अर्थातच कॉमेडीची बुलेट ट्रेन। हो दे या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे। तर मग वेळ झाली हसण्याची, पहिल्या परफॉर्मन्सकडे वळूया। खरं म्हणजे ना, कोर्टामध्ये हसणं बरोबर नसतं किंवा आपण कोर्टात गेल्यावर हसत नाही, पण ह्या कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला हसू रोखता येणार नाही। बघूया इकडे काय घडतंय, त्यासाठी मंचावरती आमंत्रित करूया प्रसाद, समीर आणि भक्तीला। मिस भक्ती काय चाललंय? स्किट मी लॉर्ड। मला शहाणपणा शिकवू नका, कळलं? मला शहाणपणा काय शिकवू? मला माहितीये स्किट चालू आहे। आपण वाचलं किती? तुमचा वकील आहे कुठे? मला माहितीये माझी आज अॅनिव्हर्सरी आहे। हॅपी अॅनिव्हर्सरी। ओ थँक्स। काय कानपड फोडून विश कसलं करताय? ओ माझ्या बायकोला घेऊन मी रात्री डिनरला जाणार होतो। म्हणजे जायचंय मला रात्री डिनरला, आता तुमचा वकील याला अजून थोडा उशीर झाला ना, तर माझी बायको इथे याच कोर्टात येऊन माझा घटस्फोट दाखल करेल। नाही 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 नाही, बघा माझे वकील ना तर कुठल्याही क्षणी येतील। मी ॲडव्होकेट, मी ॲडव्होकेट चड्डा। जर केस हरलो स्वतःचा उतरवेन चड्डा। काय लूज आहे पॅन्ट, लूज आहे सॉरी। अरे हे काय काय मोरपिशी रंगाचं वटवाघुळ झालंय का मला? आणि डोक्याची पुडी कोणी मानली आहे? पुडी काय, हेअरस्टाईल आहे माझी ती। हे हेअरस्टाईल आरोपी आहात ना तुम्ही, अशा आला तिकडे? कमाल आहे यार। अरे उशीतून कापूस बाहेर आलाय, उशीतल्या कापसाचं जाऊ दे, उशीर का झालाय ते सांगा। मला जन्मालाच उशीर आलो, त्यामुळे 1947 चा स्वातंत्र्य लढा चुकला। टक्कल तर मला सुद्धा आधी होत। औकातीत राहायचं हा, उशीर का झालाय त्याचं कारण सांगा। मला जरा सकाळपासून बरं वाटत नव्हतं। अय्या काय झालं होतं? मला जरा अर्ध शिशीचा त्रास होता, खूप प्रयत्न केला पूर्ण शिशी झालीच नाही। कसलं फालतू कारण देताय, कसलं फालतू कारण देताय? अहो 2 दिवस झाले पूर्ण शिशी झाला नाहीये, पण आलो नाही तो कोर्टात। काय 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 कुठून तरी बाहेर पडतोय, पडू दे ना, होऊ द्या मोकळ। बोला केस बद्दल। जस साहब, आज इस कानून के डायरी में, दायरे में, दायरे में हमाम साबुनों के, हमाम साबुनों के, हमाम नहीं तमाम, तमाम सबूतों के माया ना नर्मदा ना चले तो हुए। अजय सी केस हमारे सामने आई है। मेरे मुख्य वकील, मेरे मुकादे मुका, मेरे मुकाबला मुकाबला है लैला, मुवक्किल 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 मुवक्किल, नको जोर लावा लाऊस कला। अरे कशाला हवी अरे उर्दू भाषा, बोलला का मराठीत? को त्रास देऊ नको। जसाहेब तुम्ही प्लीज चिडू नका। बघा मी माझ्या वकिलाच्या वतीने मी तुमची माफी मागते, प्लीज तुम्ही चिडू नका। काय चाललंय, तुम्ही काय फालतू टाइमपास करताय? केस चालू करा ना। तुझं इम्प्रेशन मारण्यासाठी उर्दू बोलत होतो ना सर। काय नको इम्प्रेशन, केस चालू करा, केस चालू करा। ऍडव्होकेट चड्डा, हा लिहिता वाचता येतं? हो
पण मी लिहिलेला इतरांना वाचता येत नाही. ही घ्या, ही केस वाचून दाखवा. झपकक झपकक. आरोपी भक्ती रमाकांत माने उर्फ मंद उर्फ यरचप हिने 2 ऑक्टोबरला ड्राय डेच्या दिवशी रात्री 10 ते 1 या वेळात स्वतःच्या नवऱ्याच्या घरातला दारूचा स्टॉक त्याच्याच बिल्डिंगच्या खाली गेटवर टेबल लावून विकला. अशी तक्रार त्याच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने दाखल केलेली आहे आणि सेक्रेटरीने पुरावा म्हणून CCTV फुटेज कोर्टाला दिलेला आहे. मिस भक्ती, हा आरोप तुम्हाला मान्य आहे? नाही. तुम्ही मिस भक्ती आहात? छे छे, मी कुठे भक्ती? मला विचारताय. चला मिस भक्ती, तुम्हाला आरोप मान्य आहे? नाही. ठीक आहे, यू मे प्रोसीड. ओके, हॅव अ नाईस वीकेंड. यू मे प्रोसीड म्हणजे पुढची तारीख नाही दिली. चला केस चालू करा. ओके 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 ओके. हळू मिलोड, आज मी हे सिद्ध करणार आहे कोर्टात की माझी भक्ती अश्लील आहे. ओ काय काय वाटतं ते काय बोलताय? माझी अशील भक्ती निर्दोष आहे. माझी अशील भक्ती निर्दोष आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, सांगून ठेवते. ओ काय, तुम्ही चुकलात म्हणून मी सांगितलं. तुम्ही चुकलात म्हणून इकडे आलात, कळलं ना? माझं फ्लो होतो, फ्लो तुम्ही नका. लक्षात आलं? नाही 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 नाही, मला शिकवू नका, सांगून ठेवतो तुम्ही. सॉरी सॉरी, चालू करा चालू. माझी अशील भक्ती हिने दारू विकलेली नाहीये. हो नाही, मी दारू विकली. दारू विकलेली नाही असं सांगायचं ठरलं होतं ना आपलं? काय बोलते ती? हे दारू विकली म्हणते. असं असतं काय? कोर्टात वकील सांगतो तेच बोलायचं. बोला, मी दारू विकलेली नाही. दारू विकलेली नाही. 2 ऑक्टोबरला ड्राय डे होता आणि 2 ऑक्टोबरला रात्री 10 ते 1 या वेळात सोसायटीने CCTV फुटेज काढलेलं आहे आणि ते कोर्टात सादर केलेलं आहे. पण त्या CCTV फुटेज मध्ये जी बाई काहीतरी विकताना दिसते त्या बाईचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे ती बाई ही भक्ती आहे हे आपण खात्रीलायक दृष्ट्या सांगू शकत नाही आणि ते हे असं करू शकत नाही. माझी अशील भक्ती ही अत्यंत सोज्वळ आणि शालीन स्त्री आहे. मी काय असतंय? मी काय असतं? तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय ना मी? सॉरी सॉरी. याच्या पुढे मी कोर्टात असं सिद्ध करणार आहे की 2 ऑक्टोबरला रात्री 10 ते 1 या वेळात माझी अशील भक्ती आपल्या सोसायटीत हजर नव्हती. ओके, मग ती कुठे होती? रात्री 1 वाजता ती धैसर चेक नाकावर उभी होती. काय काय वाटतं ते काय बोलताय? मी रात्री 1 वाजता धैसर चेक नाकावर का उभी असेल? बघा, तुम्ही सोसायटीत हजर नव्हतात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी होतात हे सिद्ध करणं जास्त आवश्यक आहे. हो, पण धैसर चेक नाकावर कशाला असेल उभी मी? जास्त ऑथेंटिक वाटत. कपडे बघा तुमचे, असे कोणी घालून जाणार का कधी कधी? असं नाही. शांत बसा. फोटो फोटो. नाही तुमचा नाही. हा हा, फोटो दाखवतोय मी. हा फोटो आहे माझ्याकडे. या फोटोत दिसतंय माझी छोटा शकील भक्ती. माझी अशील भक्ती रात्री 1 वाजता टोल नाक्याच्या समोर उभी आहे, धैसर चेक नाक्याच्या समोर उभी आहे. तुम्ही बघू शकता तिकडे कॅलेंडर सुद्धा आहे आणि घड्याळ सुद्धा आहे. याचा अर्थ असा आहे माझी भक्ती ही निर्दोष आहे. तिने काहीही केलेलं नाहीये, तिने दारू विकलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या अशिलाला इथून सोडण्यात यावं. दॅट्स ऑल नॉट ओव्हर अँड आउट. अल्फा रॉजर कुत्ते कमी नाही, मी त्याला खून पिजवणार. झालं? ओके, म्हणजे 1 वाजता तुमची अशील भक्ती चेक नाकर उभी होती हे सांगून तुम्ही असं सूचित करताय का की तुमची अशील भक्ती कॅरेक्टर? कॅरेक्टरलेस होती. मला फरक पडत नाही तिच्या कॅरेक्टरशी, मला फरक पडत नाही. हो, 1 मिनिट, फक्त ती चेक नाकावर होती एवढंच मला तुम्हाला सांगायचंय आणि फक्त हा पुरावा नाहीये. आज मी तुमच्या समोर एक चष्मे दूर पेश करणार. चष्मे रहता ना हिंदी में चष्मे का बदूर चष्मदित गवा. यस, चष्मदित गवा तुमच्या समोर पेश करणार आहे. त्याला पेश करायची तुम्ही मला अनुमती द्या.
परमिशन ग्रांटेड. मला अनुमती होय, परमिशन नको आहे. हो परमिशन म्हणजे अनुमती. ओके ओके ओके, सॉरी 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 सॉरी. ट्रक ड्रायव्हर जालिंदर हाजिर हो. मैं तो जालिंदर हूँ, मैं ट्रक ड्राइवर चलाता हूँ. एक मिनट एक मिनट एक मिनट, तुमचं नाव काय? माझं नाव आहे जालिंदर, मैं ट्रक चलाता हूँ. एक मिनट, शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. मला सांगा की तुम्ही ह्या स्त्रीला 2 ऑक्टोबरला चेक नाक्यावर बघितलं होतं का? देखना चाहता हूँ. आइयो, मैंने उसे देखा था. भाषा बदलते भाषा बदल. मैंने उसे देखा था, मैंने उसे देखा था. रात को 1 बजे मैंने उसको देखा था. That's all, my lord. That's all. तो एक मस्सा लावला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पंजाबी झालात? भाषा पण बदलली होती ना अभ्यास करून. काय फालतू झाले माझ्या एक कोटात? काय फाल, मी जाई नाही तू निघू, आधीच सांगते तुम्हाला. नाही 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 नाही. मला एवढं सिद्ध करायचं होतं की माझी फशील माझी अशील त्या दिवशी चेक नाक्यावर होती, एवढंच मला सिद्ध करायचं होतं. ओके ओके ठीक आहे. मग ती रात्री 10 ते 1 कुठे होती? कुठे होते? कुठे होती 10 ते 1? आता कुठे होती? 10 ते 1 होती. 10 ते 1 फोटो फोटो. अय नाही तुमचा नाही हो हा फोटो. सतत 33 मिनिट मारू नको, थांब ना. लक्षात आलं तुमच्या? काळजी करायची नाही, हा फोटो बघा. ओके काळजी करू नका. सॉरी. हा फोटो बघा, हा फोटो बघा. हा शीला डान्स बार, या डान्स बारचा फोटो आहे. माझी जी अशील आहे ती शीला डान्स बार मध्ये गेलेली होती 10 ते 1 या वेळात. शीला डान्स बार मध्ये मी का जाईन आता? नवरा शोधायला. नवरा शोधायला काय करेल ती बिचारी? काय करेल मला सांगा ना. तिचा चेहरा बघा. ओ किती शालीन आहे, शालीन आहे ती. पण असा शालीन बाईचा नवरा मात्र लोकांच्याकडे जाऊन त्यांच्या जांघ्या ओढतो. लोकांकडे जाऊन गांजा ओढतो, चरस सोडतो, ब्राऊन शुगर ओढतो. काय करावं तिने मला सांगा. ती बिचारी गरीब बाई, तिने काय करावं? ती बाहेर शोधायला जाणारच ना. शीला बार म्हणजे तो शिवडीचाच? येस शिवडी शिवडी. 2 ऑक्टोबरला ह्या तिकडे होत्या? येस. ओके म्हणजे हाच तो शीला बार जिथे 2 ऑक्टोबरला ट्रिपल मर्डर झाला होता. मर्डर? ऍक्च्युली हा शीला बार नाहीये, लिहिलंय ते शीला बार. ते काचेतून दिसते, तो लाशी बार आहे. काचेतून उलट दिसते, ऍक्च्युली त्याचं नाव फसलाशी असं बार आहे. ते फसवर कोणाचं तरी असं डोकं आलंय म्हणून लाशी एवढंच दिसतंय. क्लिअर झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. ओके 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 ठीक ठीक आहे. तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए ओके अदालत इस नतीजे पर पहुंची है कि मुजरिम भक्ती माने ही 2 ऑक्टोबरला त्यांच्या बिल्डिंग मध्ये उपस्थित नव्हती, म्हणून तिची दारू विकण्याच्या गुन्ह्यातून सुटका होत आहे. पण ती रात्री 10 ते 12 शीला बार जिथे ट्रिपल मर्डर झालाय अशा डान्स बार मध्ये आणि रात्री 1 वाजता चेक नगर नक्की काय करत होती याची चौकशी करण्याचे आदेश मी पोलिसांना देत आहे. पोलीस चौकशी करणार? माझे बापरे पोलीस. दारू विकण्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होणार होती ना? आता होणार नाही, मुक्त झालात तुम्ही. पण कुणाच्या गुन्ह्यामध्ये अटक होती ना? मी आहे ना, जसं आता सोडवलं तसं तेव्हा सोडवेन. टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. रिलॅक्स रिलॅक्स. नाही आता फोटो नको, झाले निकाल लागलाय, फोटो नको आता. बरं ठीक आहे ना. ओहो या वकिलाने, वकील चड्डाने फक्त आरोपीला निर्दोष सोडलेलं नाहीये तर खऱ्या आरोपीला सुद्धा पकडलेलं आहे. बघा हीच ती बाई जी दारू विकत होती. पकडा तुमच्या खऱ्या गुन्हेगाराला. अरे ही तर तुझी अशील नाहीये. मॅक बाईला कुठेतरी पाहिलं रे. माझ्या घरात. अरे अरे इथं माझी बायको आहे. अरे माझ्या बायकोचा फोटो कुठून मिळाला तुला? नेटवर मिळाला ना. आता ठीक आहे, बघ मी आता तुला आणि तुझ्या आशिल्याला 10 वर्ष खडी फोडायला पाठवून दुसऱ्या बाईचा चेहरा टाकतो ना त्याच्यावर. है ना बाईचा.
कमाल आहात. म्हणजे एक सतत ढेकर देणारा जज, एक केसांची पुडी बांधलेली बाई आणि एक पूर्ण शिशी न होऊ शकणारा वकील, या तिघांनी मिळून जो काही गोंधळ घातलाय आपण जाणून घेऊया यावर परीक्षकांची काय मत आहेत ते. मकरंद दादा, अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, क्या बात है. तिघांची अफलातून केमिस्ट्री, अप्रतिम सादरीकरण आणि 100% एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट, म्हणून मी तुम्हाला तुरे देणार आहे. रेणुकाताई, क्या बात है. समय तुझ्या एंट्री पासूनच इतकी धमाल आणलीस तू. ती काय ती बूट त्याची जी जागा होती ती पण फार हिलेरियस होती. छोट्या छोट्या अशा गोष्टी तू नेहमी करत राहतोस आणि तुझ्या फाजिलाच्या भूमी, आय एम सॉरी, अशिलाच्या भक्तीने पण मस्त काम केलं. आणि प्रसाद मंदिरात आपण अनेकदा प्रसाद खायलाच जातो, तसा तू अनेक स्क्रिप्ट मध्ये प्रसाद म्हणून असतोस आणि अप्रतिम काम करतोस. तर तुम्हा तिघांच्या प्रहसनासाठी मी हॅट्स देणार आहे निसंकोच. लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. खूप खूप अभिनंदन त्याच्याबद्दल आणि मनापासून आभार इतकं छान हसवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मुलांच्या खट्याळपणामुळे त्रासलेली आई तुम्ही कायम पाहिलेली असेल, पण या घरातनं जरासं उलट आहे. काय झालंय ते आपण बघूया आणि त्यासाठी इकडे आमंत्रित करूया विशाखा आणि अंशुमानला. मित्रांनो, समजा या वयात तुम्हाला विचारलं की तुम्ही सर्वात जास्त कोणाला भीता, तर काय उत्तर द्याल? कोणी म्हणेल मी देवाला भीतो, कोणी म्हणेल मी मरणाला भीतो, पण मी मात्र माझ्या आईला भीतो. अजून माझी आई म्हणजे बोलायचं नाही, माझ्या जन्माच्या आधी सुद्धा ती होती, आताही ती आहे, नंतर तीच असणार आहे. तुम्हाला सांगतो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तिचा सिंहाचा वाटा होता. हो, दोन इंग्रज सैनिकांना भाग करून तिने पळवलेला आहे अशी आमची आई. तुम्हाला सांगतो, माझा व्हायब्रेटिंग मोड ऑन झालेला असताना तिचा मात्र गॅरंटी पिरियड चालूच आहे. कमाल आहे. मेले सुब्या, केव्हाची तुला हाका मारते रे मी, जरा म्हणून ओ देत नाही. बायकोनं बोलवलं असतं तर गेला असतं नंदी बैला सारखा. ओ आई ओ सगळं बोलत झालं. म्हातारीचं किटकिट सुरू झाली. अगं आई, निदान घरात तरी बऱ्या नावाने हाक मारत जाग. सुब्या काय सुब्या, सुब्या म्हणू नको तर काय. अगं ना, तू सुद्धा त्याच नावाने हाक मारता, सुब्याने फोब्या. मग काय तुला पुत्र रत्न म्हणू. रत्न कसला मेला, खडा आहे. खडा खडा तूच खडा. काय म्हणालीस तू? खडा मेल्या पाया खडा रुतला ना तरी खडा खडा रडतो. खडकाळ मेला. जा आता बुळबुळीत गांडुळासारखा घरभर हिंडू नकोस. त्या खाली दुकानात जा आणि माझ्यासाठी मेहंदी घेऊन दे. जा, ऊन पडलंय ना, जर डोक्याला लावीत म्हणते. अगं काय करायची या वयात तुला मेहंदी? अगं मी 70 तू 90 कोण बघणार आहे आपल्याकडं? आणि या वयात त्या दुकानदाराकडे मी मेहंदी मागणं बरं दिसतं का? अगं मागच्या वेळी तुझ्यासाठी दुकानदाराकडे मी मुलतानी माती मागितली, तो मला म्हणाला, आजोबा तुम्हाला मोठ माती द्यायची वेळ झालेली आहे. मुलतानी माती कसली मागतो? अगं लोक हसतात फिदे फिदे. काय करतेस तू सारखं सारखं? तुला
लोकांची काळजी आहे बरं का? सुबे तुला आईची अजिबात काळजी नाही. सुबे तुला माहितीये का, असं आरशात डोकावलं आणि स्वतःकडे बघितलं ना वेडी फेडी करताना तर वाईट वाटत रे. असे पांढरे केस डोकावतात बरं नाही वाटत. म्हणजे कस इतकं छान देवाने सौंदर्य दिले, अशी घाट घाटाची वळणं दिले, जपायला नको काय रे? वळणं कसला, त्याचा कठडा झालाय सगळा. आणि कशाला पाहिजे मेहंदीने फेंदे तुला? मागच्या वेळी तुझ्यासाठी फेस पॅक घेऊन आलो होतो आणि तुझा झालेला देवानं तो लावण्या लावण्यामध्ये फेस पॅक अर्धा पडला. उचलताना माझ्या कमरी पॅक झालं ना सगळं. पॅक पॅक करू नको, खाली जातोस का? नाही तर मी माझ्या ब्युटी पार्लर वालीला फोन करते. कशाला फोन करते? तुझा फोन गेला की त्या फिदी फिदी फोन वर हसतात आणि तुझ्याकडे यायचं म्हटलं की सांगतात जातो जरा त्या किल्ल्याची डागडुजी करून येतो म्हणून. बस म्हणजे काय, काहीतरी फालतूगिरी करू नको. आणि कशाला पाहिजे फेस पॅक ने बेस पॅक ने मेहंदी आज तुला? मला ना काय ते बोल पटकन. मला मॉल मध्ये जायचंय. नको ग मॉल, नको ग मॉल, जाम त्रास होता तिकडा. जायचंय मला मॉल मध्ये. मॉल मध्ये जाऊन बाई सिनेमा बघायचा. 3D 3D? अगं 3D वर जायची वेळ आहे तुझी. 3D कसलं बघतेस तू? लोक म्हणतील 3D ला 3D बघायचाय. तुझे निखारी विसतात ना विसतात तो मी चाललो तिकडे. तुला मरणाची घाई असते रे सुभ्या. अरे थोडं ना मला त्या मॉल मध्ये जे सरकते जिने असतात ना बाई त्याच्यावर फिरायचंय. आमच्या काळात नव्हते रे सर ते जिने. आता सरकत्या वयात आले तर सरकत सरकत आनंद घेऊ दे की. नको ग नको, ते जिना तुझ्यामुळेच मागच्या वेळी बंद पडला होता माहिती आहे ना. असं ते आता काळाशी जुळवून घ्यावं लाग. अनुभव येतात माणसाला. आता एकदा बंद पडला म्हणून काय सतत बंद पडणार आहे का? मला तर सरकत्या चिन्ह्यावर जायचं. अरे काळाशी जुळवून घ्यायला हवं रे. अगं आई बस मी काय म्हणतो, अगं आपण जुळवून घेऊ पण काळ्याने जुळवून घ्यायला हवं की नको? असू दे. तुला माहितीये का कधीही संधी दार ठोठावू शकते. संधी नाही ग, आता या मधून दार ठोठावायची वेळ आली तुझी. या मधून आला ना तरी त्याला मी सांगेन रे बाबा जाईल पडू भोग करून पळून लावेन त्याला. कशाला प्यार मला खूप करायचं अजून माहितीये का? हे आजकालची पोरं पोरी ऍक्टिंग करतात ना बाई ग, काश्वरे करतात बाई, त्यांच्यासारखी ऍक्टिंग मला करायची. ती सैरात मधली आर्ची नाही का, तिला पाहून मला ओढलो बाई ग. आता तर आपल्या करिअरची सुरुवात आपण करायला. अरे देवा, काय 30-35 वर्ष राहिलेत आयुष्याची, ऍक्टिंग करीन म्हणते. म्हणजे आता 90 वरती 30-35 आणखीन, मग अजून माझ्या माड्यावर बसणारच आहेस का तू? मला काय धाड भरले, 16 वर्ष जगीन मी. अगं काय करणार आहेस तिकडे? कोण घेणार आहे तुला तिकडे? घेणार मला सगळी जण घेणार. तुला माहितीये का प्यार का वादा 50-50 या चित्रपटाचे ऑडिशन चालले हिरोईन साठी. मी जाणार आहे. तुझी 100 याला 50-50 मध्ये काम करायचंय तुला? असं ते तुला माहितीये का म्हाताऱ्या लोकांना हल्ली खूप चान्स आहे बाबा. हो तुला सांगू का, कित्येक म्हातारे तरुण बनून जातात कॉलेज मध्ये. अगं ते मुळात तरुण दिसत असतात, आपण कुठे दिसतो तरुण? नाही नाही मी बघितलंय ना बुलेट ट्रेन मध्ये बाई, तो अरुण कदम आहे तो, नाही का कॉलेज मधला तरुण दाखवतात त्याला. एवढंच कशाला, हाफ चड्डी मध्ये एखादा शाळेतला मुलगा पण दाखवतात त्याला. अगं आई तो अरुण कदम आहे तो कशासारखाच दिसत नाही, पण त्याला कशासाठी वापरता कळलं का? तू नको तिथे करू नको. मला 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 काम करायचं. तू उगाच वटवट करू नको. एक काम कर, गातेस कशाला? काय काय कॅमेरा घे आणि माझा एक स्टील गार्ड. तू आधी स्थिर हो, ठरतेस बघ एवढे. आणि हा कॅमेरा कुठून आणलास तू? नेटवरनं मागवला. नेटवरनं मागवलास? पैसे कुठून आले? तुझ्या कार्डावर. आई तू फारच काळाशी जुळवून घेतेस ग. तू काढ ना मेले फोटो. फोटो काढ मी अशी पाहून. आऊट काढतेस की सोंड बाहेर काढतीय? आणि कसा फोटो काढू? अगं तू पण हलतेस तर मी पण हलतोय, कसा येणार स्टील फोटो? अरे आपण तू पण हलतोय मी पण हलते, आपल्या दोघांच्या हलण्याचं टायमिंग सात आणि पटकन बटन दाब. मात्री काय सुधारणार नाही आई खाची आई. कॅमेराच फक्त खाच्याक ना ग, तू पण खाच्या.
मला वाटतं एंडचं बटन दाबलंस की काय. आई तिंदा खचा खरता फोटो खायचा खायचा ले ग. आता काय करणार त्याच बाई बाई दाग कसं गोड आलं फोटो. गोड कसलं लोड आलंय सगळं इकडे. हा फोटो ना मी आता त्या मॉडेलिंग वाल्यांना देते. मॉडेलिंग काय बोलतेस तू. काय मॉडेलिंग वाल्यांना देते. रॅम्प वॉक करायचंय मला. तुला करायचं रॅम्प वॉक. अगं तुला खांदार घेऊन राम राम खरं वॉक म्हणायची पाळी आली. आता तू कसला रॅम्प वॉक करते. सतत मारायची घाई असते. वाचावर तू कोण वाचा. अगं काय करतेस. अगं काय चाललंय तुझं. अगं शरीर बघ काय नसती थेर करतेस तू. बदल घडवायला शरीर महत्वाचं नसतं रे. मनोवृत्ती महत्वाची असते. कसली मनोवृत्ती. अगं तुझ्या या वयात खरं म्हाताऱ्या माणसाने देवदेव करावं. माळा जपाव्यात. परमेश्वराची वाट बघावी. आणि शेवटचा धावा करावा. असं कुठे लिहून ठेवलंय का रे. म्हाताऱ्या माणसाने जपतप केले पाहिजे. म्हाताऱ्या माणसाने आकाश पाळण्यात बसू नये. म्हाताऱ्या माणसाने आईस्क्रीम खाऊ नये. असं कुठे लिहून ठेवलंय. पण कसं असत ना सुब्या. पण आड आहे ना तोवर स्वच्छंदी जगायचं रे. अर्धा पेला सरलाय याही पेक्षा अर्धा पेला भरलाय हे महत्वाचं. अगं पण आई तुझा अर्धा नाही ग पाऊण पेला सरलाय. पाव भरलाय. पाव भरलाय. हा वया तुझा पाव भरला. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय म्हणणं आहे. मकरंद दादा, तुमच्या दोघांनी जे काही काम केलं, जी काही केमिस्ट्री आहे ती वंडरफुल आहे. म्हणजे हे बेअरिंग पकडून इतका वेळ आपण सातत्याने त्या बेअरिंग मध्ये राहणं आणि ते व्यक्त करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. आणि तुम्ही ती साध्य केली. मला तुमचं हे सादरीकरण खूप आवडलं. आणि त्यातला मेसेजही आवडला की स्वच्छंदपणे राहावं शेवटपर्यंत. आपण आशा सोडू नये ह्या अर्थाचंच आहे ते. आणि खूप चांगलं आहे. ह्या सादरीकरणासाठी मी तुम्हाला तुरा देईन. रेणुकाताई, मलाही तुमचा परफॉर्मन्स अतिशय आवडला. क्या बात है. तुझं डोकं शाबूत आहे का पडलंय. बिचारा. खूप कठीण आहे ते सतत म्हणजे तसं बेअरिंग घेऊन काम करणं. पण ते तुम्ही इतकं सहजपणे केलं. आणि क्या बात आहे विशाखा, तुझी एंट्री काय, कॅटवॉक काय. बेटर देन एनी सुपर मॉडेल असं म्हणता येईल. पण मला माझ्या आजी सासूबाईंची खूप आठवण झाली. कारण त्या 108 वर्षाच्या होऊन गेल्या. आणि त्यांची वृत्ती अशीच होती की आपला ग्लास नेहमीच भरलेलाच आहे. आणि जीवनाच्या म्हणजे लास्ट जे 20 वर्ष होती त्या फक्त दही आणि केळं खाऊन जगल्या. आणि 108 वर्ष आणि अगदी म्हणजे सगळं किचन बिचन त्याच्यावर ताबा ठेवून होत्या. सो ग्रेट असतात अशी माणसं आणि खूप हवी हवीशी वाटतात. सो फॅन्टॅस्टिक भाष्य पण आणि अर्थात तुमच्या परफॉर्मन्सला हॅट्स ऑफ आणि हॅट्स पण. आता बघूया लाफ्टर मीटर काय सांगतंय ते. हजार लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलाय. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. असे ससवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सध्या मराठीमध्ये ना दर आठवड्याला नवनवीन चित्रपट येत आहेत. अशाच एका चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडलाय. बघूया तिकडे नक्की काय चाललंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम, नम्रता आणि प्रभाकर दा यांचं. ए बाळा, ए ए ए प्रसाद बाळा, उठ उठ उठ. संपला संपला सिनेमा.
सिनेमा संपला. अरे काय सिनेमा होता आठवतंय? म्हणजे ते असं ओपनिंगला, सिनेमाच्या ओपनिंगला जे असं टायटल त्याचं आलं ना साला, असं रापकन 3D सारखं आलं रे, आणि तेव्हाच झोपलास तू. क्या बात. आणि तुला सांगतो म्हणजे ते 3D साला सिनेमा 3D नसताना पण ते सिनेमा 3D वाटलं. इंटरवल, इंटरवल असं आलं, लोकांचा जीव भांड्यात पडला. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटी जे डी एंड आलं ना तिथं जीव माझा भांड्यात पडला. थोडा लेट पडला त्यांचा पण चालेल. थँक्यू 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 थँक्यू. काँग्रेस, काय सुपर झाला सर. अरे श्याम्या, अरे या या या, वेलकम वेलकम या. वा 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 वा. अरे कसा वाटला आपला प्रीमियर? कसं वाटला का नाही? काय फिल्म भारी बनली नाही? लेडीज अँड जेंटलमन, हा माझा सिनेमाचा हिरो आहे. काय समजलं? हा हिरो आहे. काही नाही बसाड्या, 23 दिवस तुला मी शूटिंग मध्ये घेतला का नाही? तुझ्यावर शूटिंग केला, मग पिक्चर मध्ये दिसलाच नाही तो. कसा काय दिसणार आहे? मी माझ्या अख्खाच्या अख्खा रोल एडिट करून टाकला तो. अरे मी सिनेमाचा हिरो आहे रे, आणि माझ्या एक बी सीन नाही. काय लेडीज अँड जेंटलमन मला ओळखणार आहे? आणि मी मारे टिंग्या मारत फेसबुकवर टाकून दिला, आज माझ्या सुमार एक दर्जेदार प्रेम कहाणी या नावाचा पिक्चर रिलीज होऊन राहिला. बघा तर काय, तुम्ही पिक्चरचं नाव ठेवलंय हो? सुमार एक दर्जेदार प्रेम कहाणी. क्या बात आहे सर. दर्जेदार प्रेम कहाणी सुमार पद्धतीने मांडली आहे तू. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. थँक्यू थँक्यू. म्हणजे काय, मला ना अशा जर प्रतिक्रियेची ना अपेक्षा होती. काय समजलं? बर, मी काय म्हणतो वसाड्या, पिक्चर बघितलंस ना तू? अरे हिरो होतो ना रे मी त्या पिक्चरचा. हिरो हिरो आहे. ज्या काय चार रांगा भरलेल्या होत्या ना, त्या सगळ्या माझ्या ओळखीच्यांच्याच होत्या. काय सांगतो? मग त्या सगळ्यांना पिक्चर आवडलाच असेल. सगळे मला म्हणत होते, काय कुठे आहे तुझा रोल, कधी आहे तुझा रोल. शेवटी मी त्यांना इंटरवल मध्ये क्रीम रोल खाऊ घातला आणि सांगितलं हाय माझा रोल. तेव्हा गप झाले ते. मला वाटलं मी चुकून दुसऱ्या स्क्रीन मध्ये येऊन बसलो, पण बाकीचे सगळे तर ओळखीचे वाटत होते. ही ही हा बाटाकिन, ही असिस्टंट डिरेक्टर, अरे हिने 9 रोल केले. आत्ता सांगणारी हीच, विलनला पाणी पाजणारी हीच, ऑपरेशन थिएटर मध्ये नर्स हीच, बरं फ्रॉक घालून टायर फिरवणारी लहान मुलगी हीच, ही डंगरी लहान मुलगी. आणि मी पिक्चरचा हिरो, मला 9 सेकंद मी दाखवलं नाही रे तो. ते सोडा ते सोडा. पण हे बघ श्याम, म्हणजे तू अगदीच पिक्चर मध्ये नव्हताच असं अजिबात नव्हता. नाही नाही, दिसतो ना मी, दिसतो एका सीन मध्ये, माझ्या हात दिसतो एका सीन मध्ये, माझ्या अर्धा डोळा दिसतो. सगळं अर्धवट काम करून घेतलं माझ्याकडून. तुम्ही अर्धवट कसा वासाड्या, इंटरवल मी तुझ्यावर केलेला आहे. काय इंटरव्यू, काय क्रिएटिव्हिटी, क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुला सांगतो असा इंटरव्यू झालाच नाही. पहिल्यांदा सिनेमात मी क्रिएट केली. मी ह्याचा पहिला असा कान दाखवला, मग ह्याला हातात काडी दिले आणि हा कानातनं मल काढतो. जसा मल बाहेर येतो तसा असा इंटरव्यू असे शब्द बाहेर पडतात. काय बात आहे सर, क्या बात आहे. डिटेलिंग काय बघ, क्रिएटिव्हिटी सर, डिटेलिंग. हो हो, दुवार माझ्या कान म्हणजे काय, हत्तीचा कान आहे का की तो बघून लोक मला ओळखतील. तुला कशाला वळखायला पाहिजे लोकांनी? अरे माझ्या सिनेमाची स्टोरीज हिरो आहे. काय समजलं? माझ्या पिक्चरचं नाव काय आहे? काय नाव आहे? सुमार एक दर्जेदार प्रेम कहाणी. अरे लोक तुटून पडले पिक्चर, तिकीट मिळत नाही आहे. काय माहिती, मग नुसतं नावच दाखवायचं होतं ना, बाकीच्या गोष्टी कशाला दाखवला. एक तर माझ्याकडून एवढी मेहनत करून घेतली, 15 दिवसात बॉडी बनवायला लावली मला, आणि 2 दिवसात 27 सीन करायला लावले या माणसाने. रात्री 2-2 वाजेपर्यंत शूटिंग चालू होतं माहितीये. बरं, या पिक्चरचा नादात माझे 4-4 इव्हेंट गेले माहितीये का. त्यांना 2 लाख पेमेंट सांगितलं होतं ना, ते म्हणाले तुझी काय औकात रे. मी म्हणला पिक्चर येऊ द्या मग बघा. आता काय तोबाड घेऊन जाऊ मी त्यांच्याकडे. आधी 5000 तरी मला काम देत होते, आता ते बी देणार नाही मला. माझ्या एक तरी सीन ठेवायचा ना रे तू. तो डोंगर चढताना मी स्टंट केला होता, हँग ग्लायडर ते वापरलं होतं, तो सीन तरी ठेवायचा ना रे. ठेवलाय तो, तू बघितलाच नाही पिक्चर मध्ये. तू ठेवलाय ना. मग कसा ठेवलाय? कसा हँग ग्लायडरला मी असा ओव्हरला टाकलेलो आहे, आणि कॅमेऱ्यात काय दिसतो?
नुसता डोंगर आणि एक दोरी हालताना दिसते अशी. ही जी दोरी हालताना दिसते ना त्याच्या मागची क्रिएटिव्हिटी काय माहितीये मांजी? मला ना ती दोरी हालताना तुझी हालाकीची परिस्थिती दाखवायची होती. काय हालाकीची वेळ आता आली आहे माझ्यावर. त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत हा माणूस कट म्हणत नव्हता माहिती. हँग ग्लायडरला मी असा बुजगावण्यासारखा लटकलेलो होतो. नाही 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 मी सांगते काय काय झालं होतं त्यावेळेस. काय झालं होतं तुम्ही नेमके नाही का त्या हेअरड्रेसरला प्रपोज करायला गेला होता. हा ते प्रपोज कर आणि ती पण नाही का अशी बट अशी करून हो हो असं म्हणाली. आता ते तुम्ही कट करायला विसरलात तेव्हा. तू माझी असिस्टंट का कासिस्ट सगळ्या वाक्यांची माझी काशी करून टाकते त्याच्यासमोर. तिला काय बोलतो रे काय झालं? तू माझ्या पिक्चरची माझ्या करिअरची काशी करून टाकली तू. आता मला कळलं हेअर ड्रेसर पिक्चर मध्ये काय करत होती. तिचा चेहरा दाखवला तू पण मी हिरो असून माझा चेहरा नाही दाखवला रे. बरं चेहऱ्याचं जाऊ दे. माझ्या आवाज तरी वापरायचा ना रे. कसं वाटलं ते खानदेशी कॅरेक्टर बानकोटी मध्ये बोलत होता. बजेट संपलं होतं ना प्रोड्युसरचं. का बरं नाही म्हणजे काय झालं ती नेमकी त्या डबिंगच्या वेळेस ती हेअर ड्रेसर प्रेग्नेंट राहिली. त्यांनी सगळा खर्च केला ना तो त्यामुळे डबिंगचं बजेट संपून गेलं. बापरे अल्लापडे बाद माणूस रे हो. आणि का रे हो पाटोड. अरे तू पिक्चरचा डिरेक्टर आहे रे. तू पिक्चर डायरेक्ट करायला पाहिजे. तू डायरेक्ट सगळंच करून टाकलं. तिथं काय तो वसाड्या काय पण सांगेल असं का? अरे ती जी हेअर ड्रेसर आहे ना ती घरातनं येतानाच प्रेग्नेंट होऊन आली होती. तर मला सेट वर न्यूज कळली. आता ऑन सेट ही घटना घडल्यामुळे मी दिग्दर्शक म्हणून माझी काही जबाबदारी आहे का नाही असं का? त्याच्या मला सगळं तर डबिंगचा बजेट होता का नाही काय समजलं तर मी तिच्या डिलिव्हरीसाठी वापरला असं का? हो तरीच मी म्हणत होतो हा एकच माणूस असा कॅरेक्टरचा आवाज कसा काय डब करून राहिला. कोल्हापूरचा पैलवान बानकोटीच बोलतो. विदर्भाचा शेतकरी बानकोटीच बोलतो. बरं एक माणूस लंडनहून येतो आणि तो काय म्हणतो माहितीये का? काय समजली? बरं कोंबडा आणि कोकिळ यांचे आवाज या माणसाने काढले. बरं दोघांचे आवाज एकच बरं का? काय काढलं माहितीये का? कुकूच कू असा आवाज काढला. तसं नाही मध्ये ऍज अ डिरेक्टर म्हणून माझा कसा माझा व्हर्सॅलिटी दाखवायची होती का नाही काय असं दाखवायचं? त्याचं असं म्हणणं आहे की ते सहा जण होते ना तर त्यांच्यामध्ये व्हरायटी हवी होती बोलण्यात. हा ते वेगळे वेगळे बोलणे अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ती व्हरायटी ती व्हरायटी ती लोकांसाठी व्हरायटी. मी व्हरायटी शब्दाचा अर्थ व्हरायटी मध्ये दाखवून टाकलेला आहे. काय समजलं? अरे तुझ्या व्हरायटीच्या नादात पिक्चर मधली माझी व्हरायटी दिसली नाही रे. काय दिसायची? तू काय अवकाशीचा माणूस आहे ना ते मला आहे ना बाजारातला फायटिंगचा सीन आहे ना तिथेच काढला होता. अरे काय केला सीन बघितला? प्रोड्युसर काय म्हटला होता? काय आपल्या मौल्यवान वस्तू लॉज वर ठेवा. तर या माणसाने कॅमेरा बी लॉज वर ठेवून दिला. अरे काय लॉज करे तुला कळत कसं नाही? मला एक गोष्ट सांग. तो एरिया केवढा डेंजर होता द लोकेशन होतं का नाही तिथं चोऱ्या माऱ्या होता त्याच्यामुळे मौल्यवान वस्तू तिथं नेऊन करायचा का म्हणून मी कॅमेरा लॉजवर ठेवला आणि मोबाईल वर सगळा सीन शूट केला. क्रिएटिव्हिटी बघ ना त्याच्यात मोबाईल वर. अरे काय तुझा टेक्निकल नॉलेज रे. कॅमेरा लॉज वर ठेवून तू मोबाईलच्या कॅमेराने शूटिंग करतो. डबिंग तूच करतो. एडिटिंग तूच करतो. प्रोड्युसरला खड्ड्यात तूच घालतो. एक मिनिट खूप बोललात आमच्या सरांना. नाही मी नाही इतकं ऐकून घेणार. खूप बोलला आणि त्यांच्या टेक्निकल नॉलेज बद्दल अजिबात बोलायचं नाही. परवाचीच गोष्ट आहे त्यांनी स्वतःच्या मोबाईल वरन स्वतःच्या हाताने ऑनलाईन एका पिक्चरचं तिकीट बुक केलं. टेक्निकल नॉलेज. टेक्निकल नॉलेज रे तुझं. थँक्यू निर्मा थँक्यू. अरे तुमच्या सारख्या लोकांमुळे आहे ना प्रोड्युसर मराठी पिक्चर काढतात पण नंतर पिक्चर सोडा पिक्चरचं तिकीट बी काढत नाहीत ते. हा सर बोला. हा काय सर हो ते माझ्या सोबतच आहेत. एक मिनिट हा देते प्रोड्युसर. परवा आपण मीटिंग झाली. अच्छा ते बागात जाय. हा बोला. हा हॅलो सर. नाही काही नाही बजेटच ना त्या दिवशी मी तुम्हाला बोललो ना 3 करोड पर्यंत बजेट होऊन जाय. 3 करोड. आणि काळजी करायची नाही. आपण काय माहितीये का आपण सैराटला सुद्धा मागे घालवू शकतो. म्हणजे शुक्रवारी आपण सिनेमा रिलीज केला का नाही
की मंगळवारच्या आत आपण 80 करोड क्रॉस करू शकतो. काय एवढा धंदा मी देऊ शकतो. नो प्रॉब्लेम, मी येतो मीटिंगला. डन डन सर, डन झालं. रस्ता क्रॉस करायची याची लायकी नाही आणि हा 80 करोड क्रॉस करणार आहे. कसं आहे मकरन सर, आजकाल आहे ना पिक्चर बनवायच्या स्किलवर नाही तर काही लोक प्रोड्युसरला बनवायच्या स्किलवर डायरेक्टर होऊन राहिले. आता कसा करायचा? मजा आली. काही प्रमाणात खरोखर चित्र तुम्ही मांडलं सध्या जे काही चालू आहे त्याच्याबद्दल. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा, फार उत्तम उपरोधिक भाष्य आणि थोडंसं वस्तुस्थितीला धरून पण आहे. कारण आता सैराटच्या अपूर्व यशानंतर असं खूप पेव फुटेल आणि टेबलावरच रिकव्हरी दाखवली जाते निर्मात्याला. निर्माताही नवीन असतो. बऱ्याचदा एका दिग्दर्शकाने तर असं केलं होतं की प्रत्येक सीन झाला की टाळ्या वाजायच्या, प्रत्येक सीन झाला की टाळ्या वाजायच्या, शॉट झालं की टाळ्या वाजायच्या सेटवर. आणि प्रीमियरला कोणीच टाळ्या वाजवल्या नाहीत. मग निर्माता म्हटला कुठं गेला टाळ्या आता तुमच्या. तर हे पण घडलेलं आहेच आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही फार उपरोधिकपणे. आणि हे मराठीमध्ये घडतं, हिंदीमध्ये एखाद्या कलावंताचं असं म्हणजे श्यामचं जसं झालं या स्किटमध्ये तसं हिंदीमध्ये एका नटाला बोलवलं, 8 दिवसाचं काम पर डे वगैरे चांगला ठरला, मोठा सिनेमा. आणि मग 8 दिवसाचे 20 दिवस झाले त्यामुळे पेमेंटही भरपूर मिळालं कारण पर डेच पेमेंट होतं. आणि मग हे बायकोला घेऊन गेले प्रीमियरला तर हेच नव्हते सिनेमात. तर तिकडे एडिटिंगला खूप वाव असतो आणि त्यामुळे खूप कापतात सीन्स. पण तुम्ही एकंदरीतच फार मिश्किलपणे ते मांडलं आणि ते बऱ्यापैकी खरं आहे. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. थँक्यू. रेणुकाताई, मला वाटतं निर्मात्यांना जास्त गरज आहे टेक्निकल नॉलेजची. कारण आपण कुठे, आपण जर 5 पैसे पण जर खर्च करणार असलो तर मग ते काय आपण घेतो आहे ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते. तर तशीच त्यांनी माहिती करून घ्यायची आता गरज आहे असं मला वाटतं. पण खूप चांगलं हे भाष्य होतं आणि थोडं अधिक विनोदी असतं तर जास्त आवडलं असतं. पण तुमचं तिघांचं काम खूप खूप छान झालं. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आता इथे वेळ झालेली आहे ती प्रेक्षक प्रिय जोडी कुठली हे कळण्याची. आणि त्याच्यासाठी मी रोहित यांना मंचावरती आमंत्रित करते. संभाजी मित्र मंडळ पुणे इथून आलेत रोहित मोरे. प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे? मला जो ऍक्ट आवडला तो अंशुमन सर आणि विशाखा मॅडम. अंशुमन विशाखा खूप खूप अभिनंदन. रोहित इथे आल्याबद्दल आणि जजिंग केल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही बसू शकता. आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या आठवड्याची बेस्ट परफॉर्मर जोडी कुठली आहे. आज की काय मोक्कल जोडी नाही, मोक्कल जोडी नाही, मुलक्कल जोडी. आजची मुकम्मल जोडी आहे समीर आणि भक्ती. इकडे संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला.